बातमी समोर येते. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी माफी मागावी अशी भाजपनं मागणी केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याशी पक्ष सहमत नाहीये. भाजपनं यावरती प्रतिक्रिया दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंगांनी नथुराम गोडसेंना देशभक्त म्हटलं होतं आणि या संदर्भात भाजपनं आता पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी माफी मागावी असं भाजपानं म्हटलंय. त्याचप्रमाणे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याशी पक्ष सहमत नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील असं वक्तव्य भाजपाचे उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलं होतं आणि त्यावरती आता भाजपनं प्रतिक्रिया दिलेली आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांनी माफी मागावी असं भाजपकडून सांगण्यात आलं असून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याशी पक्ष सहमत नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. पण बघतोय महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील असं वक्तव्य भाजपाचे उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलं होतं. नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं होतं. मात्र आता भाजपनं यावरती प्रतिक्रिया दिली असून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याशी पक्ष सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.